शेती करायची आपल्याला पद्धत माहिती दिली, बरोबर टॅलेंट डोक्याने किंवा विचारपूर्वक शेती केली तर तुम्ही लई पुढे जाणार नाही, पण ते तुम्हाला कुठे येतं? त्यांनी कांदे केले जाईल त्याला मागच्या वेळेस 1800 भाव भेटला होता, हे मेंढरावांनी सर्व उठले, सर्वांनी कांदेच केले, कांदा झाला रुपये किलो वारले, म्हणजे असं नको व्हायला, असं नाही झालं पाहिजे. एकूणच आपण बघतो की व्यवसाय करताना तरुण मुलं जे ते कोणता व्यवसाय निवडा याच भानगडीत जास्त पडतात, बऱ्याच व्यवसायाची त्यांना लाज वाटते, याबद्दल त्यांना काय सांग? व्यवसाय निवडताना ना त्याला जर जो अनुभव असला ना तो व्यवसाय त्यांनी करावा, नाही तर आई वडिलांचा व्यवसाय पुढे त्यांनी चालवावा, उलट चांगलं आहे. शेती असली ठीक आहे, शेती चालव, पण त्याच्याबरोबर मग वडिलांनी नाही केली बा शेतीला जोडधंदा, तर आपण काहीतरी जोडधंदा काढायचा, पण शेती करायची आणि त्याला जोडधंदाय करायचा, म्हणजे वाढवतो माणूस, असं आहे. जॉब काळाची गरज आहे ना साहेब. जॉब आणि व्यवसाय काय निवडायला? मी तो व्यवसाय निवडा लावणार, जॉबला मागं ठेवीन, मी जॉबला मागं ठेवीन, व्यवसाय म्हणून पहिले करा, बऱ्याच आराण्याच्या गोळ्या विका, पण व्यवसाय करा, मी प्रत्येकाला सांगेन. आपण जर सांगितलं, तुम्ही म्हणता ना नोकरी नोकरी, आपल्या भारतामध्ये हजारो लाखो मुलं शाळेचं ते काय म्हणते MBBA काय काय त्याला ते शिक्षण ते पूर्ण करून बाहेर निघतात, म्हणजे आता बघून पुढं मला शिक्षण नाही फक्त नोकरी करायची, म्हणजे इतकं शिक्षण झालं ज्यावेळेस तो पुढं निघतो. तर आपल्या देशामध्ये एवढ्या नोकऱ्या आहे का साहेब? आहे का एवढ्या नोकऱ्या? आणि मग काय नोकरीला घेऊन बसले? काहीतरी करायचं म्हणजे व्यवसाय करायचं चांगली बात आहे ना, व्यवसाय करा, नोकरीच्या पाठीला मागे लागूच ना का? लागायलाच नाही पाहिजे. काय करता हा जर तकदीरांनी तुम्हाला भेटली, समजा बाबा तुमचे तशी शिक्षण आहे सर्व आहे तर तुम्हाला भेटली ठीक आहे, नाही तर आज पैसे देऊन बी लई होते त्याला उपयोग नाही ना, ते काय उपयोगाचं आहे नाही. आपण सुरुवातीला अनेक व्यवसाय केले, मग शेती वगैरे नव्हती का? शेती नाही करावी वाटली? शेती मला नव्हती, माझ्या आई वडील उपार्जित आहे ना, शेती त्यांची होती, आम्ही इनामदार आहे, शेती पाहिली होती, पण त्यांनी दुसऱ्याला देऊन टाकली, विषय संपून गेला, फुकट दिली का कशी दिली ते आम्ही पाहिली नाही, पण मी स्वतः बी 12 एकर घेतली होती, मी शेती बी केली, खूप दिवस शेती केली, शेती केली, शेती करून हा धंदा केला. पण आता काही कारण असतं, मग शेती निम्मी शिम्मी देऊन टाकली, निम्मी शिम्मी आहे माझ्याकडं, काही मुलं हे पाहतात, मी तिकडेही पाहतो इकडेही पाहतो, आणि ते स्वतः नाही करत, मग पहिले खुशाल पावडं घेऊन 12 देत होतो, पण आता नाही देत. अच्छा, आता नाही जमत, ताकद नाही ना तेवढी, बरोबर, नाही तर 12 द्यायचं काम करायचं मी पावडं घेऊन, तसं काही नाही, पण आता नाही देत. बरं, शेतीबद्दल आपले काय विचार आहे? शेती फायदेशीर ठरते का? खूप फायदेशीर आहे, शेती प्रधान देश आहे साहेब, आपला इंडिया हा शेती प्रधान आहे, भारत हा शेती प्रधान देश आहे, पण आपल्याला म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणजे तुम्हाला नाही सांगत, मला अक्कल नाही आहे, आपण जे आहे ना भारतीय त्याच्यामध्ये मीच भारतीय आहे, मलाच अक्कल नाही आहे शेती करायची आपल्याला पद्धत माहिती नाही, बरोबर टॅलेंट डोक्याने किंवा विचारपूर्वक शेती केली तर तुम्ही लई पुढे जाणार ना, पण ते तुम्हाला कुठे येतं? त्यांनी कांदे केले जाईल त्याला मागच्या वेळेस 1800 भाव भेटला होता, हे मेंढरावांनी सर्व उठले, सर्वांनी कांदेच केले, कांदा झाला रुपये किलो वारले, म्हणजे असं नको व्हायला, असं नाही झालं पाहिजे. आपण व्यवसाय सुरू केला त्यावेळी व्यवसायात काय अडचणी होत्या, काय समस्या होत्या, आणि आज घडीला काय? व्यवसाय करताना अडचणी भरपूर येतील, त्या टायमिंगवर कुठल्याही अडचणी येतील, पण त्याच्यावर मात करणं गरजेचं असतं, कोणी तुमचं हे करेन हे झाल काय 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 करतो असं इतकं इन्सर्ट करीन, म्हणजे खूप तुम्हाला म्हणजे झिटकारून देईन तुम्हाला, तरी पण तुम्ही त्याला असं न डगमगता त्याला विचारा, बघ तुम्हाला झिडकारून फेकून दिलं आहे काय हरकत नाही, पण मग माझी काही चुकी असेल तर बोल मी सुधरून घेईन, त्याला परत असं विचारा का मग काही चुकी असेल ते बाकी तो नाही नाही तो लय माझे जाऊन जा त्याच्याकडे, मग हे चुकीचं आहे असं नाही करायचं, आपण त्याला विचारायचं की बाबा रे माझी काही चुकी झाली असेल तर बोल मी सुधरून घेतो आहे ना, म्हणजे असं तरी बरं राहतं थोडं माझ्याकडे येतं काही राहत लई राहत आता मग तुम्ही बघितलं नाही दिवसभरातला अनुभव कसा असतो? महाप्रचंड अनुभव आहे आम्हाला, आमच्या अनुभवाला एक
क्षणाक्षणाला अनुभव येतात आम्हाला आणि व्यापारी माणसाला क्षणाक्षणाला म्हणजे अनुभव येतात आणि ते व्यापाऱ्याचेच अनुभव होतात. जसं का तुम्ही चालताना चालताना तुम्ही एक पाऊल टाकलं ना तुम्हाला पावलामध्ये अनुभव येत चालतो पण ते तुम्ही ध्यानात ठेवत नाही तर माणसाच्या पावलामध्ये अनुभव आहे.